आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। आमदार वैभव नाईकांची एसीबीकडे तकरार करणारा खासदार विनायक राऊतांचा कार्यकर्ता आहे, त्याचे पुरावेच आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिले। पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे। मला त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोणाच्या तक्रारीवर त्यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू झाली, मला तुम्ही सांगा। कोण तक्रारदार आहे, कोणाची तक्रार होती? तक्रारदार प्रदीप भालेकर नावाच्या एका व्यक्तीची होती आणि तो शिवसेनेच्या पक्षाचा आहे। त्याच्यावर तुम्ही मुद्दा म्हणून तुम्हाला त्याचा ट्विटरचा अकाउंट मी दाखवतो। प्रदीप भालेकर हा शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा सदस्य आहे, कार्यकर्ता आहे आणि तो विनायक राऊतचा चाहता आहे। कारण का त्यांनी स्वतःने मला आठवतं काही गेल्याच वर्षी मला त्याला विनायक त्यांनी स्वतःने त्याच्या तोंडाने मला सांगितलेलं होतं की मला विनायक राऊतांनी वसईमध्ये घर दिलेलं आहे। त्याचं राहतं घर हे विनायक राऊतांनी दिलेलं आहे त्याला आणि तिथून त्याला जेव्हा बाहेर काढलेलं तेव्हा त्यांनी मला फोन केलेला। म्हणजे विचार करा, विनायक राऊतचा जवळचा व्यक्ती वैभव नाईकची एसीबीची तक्रार देतो। मग जी मोर्चा आहे तो एसीबी कार्यालयावर काढला पाहिजे की विनायक राऊतच्या घरावर काढला पाहिजे, हे सांगा ना मला, सांगा ना मला। त्याला तुम्ही प्रदीप भालेकरला संपर्क करा आणि त्याला विचारा बाबा तुझी तक्रार, त्याचा त्यांनी काही दिवसाअगोदर ट्विट पण केलंय की माझ्या तक्रार अशी अशी, त्यांनी नंबर दिलेला आहे, त्या तक्रारी अनुसार वैभव नाईकची एसीबीची चौकशी चालू झालेली आहे। मग याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्या एसीबीची काय चूक, याच्यापेक्षा विनायक राऊतच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे। मुद्दा पण दाखवतो त्याच्या ट्विटरचा तुम्ही प्रोफाईल बघा, बघा मला आश्चर्य वाटत। आता हे यांची अंतर्गत धुडपूस, ते आमच्यावर टीका टिप्पणी का करताय? हे पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊतांनी सांगितलं पाहिजे ना का बाबा तू वैभव नाईकवर तक्रार का करायला लावली। हे बघा हा प्रदीप भालेकरचा ट्विटर अकाउंट आहे, त्यांनी बघा कोणाचा लावलेलं आहे, इथे हे कोणाचं आहे, हे आईस्क्रीमचा कोण कोणाचं आहे, हा उद्धव ठाकरेचा आईस्क्रीम, आता त्याचा आईस्क्रीमचा कोण नाही म्हणजे त्याचा पक्षाचा आईस्क्रीमचा कोण आहे, नाही तर उगाच तुम्हाला मी आंबट वाटीन। हा मग आता त्याच्या पक्षाच्या त्यांच्याच पक्षाचा व्यक्ती त्यांच्याच आमदारावर अगर टीका तक्रार करत असेल मग आमची आम्ही त्याच्यात कुठे आलो? मग सरळ मी तुम्हाला पुरावा देतो ना, ह्याच्यापेक्षा तुम्ही ह्याच्या पत्रकार परिषदेनंतर प्रदीप भालेकरला फोन करा आणि त्याला विचारा का बाबा तुझ्या अँटी करप्शनमध्ये वैभव नाईकची तक्रार तू कुठल्या किंवा अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याला विचारा की कोणाच्या तक्रारीवर तुम्ही कारवाई करताय? प्रदीप भालेकरच्या तक्रारीवर वैभव नाईकवर कारवाई होते आणि प्रदीप भालेकरला घर हे विनायक राऊतांनी वसईमध्ये दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये नितेश राणे, नारायण राणे, भारतीय जनता पक्ष आला कुठून? मग ह्याच्यापेक्षा तो मोर्चा वैभव नाईकांनी विनायक राऊतांवर काढलं पाहिजे, त्यांना तो वैभव नाईक नको आहे का, सांगा ना मला। हे पुरावा आहे, तुम्ही आकडे पा आणि हे शेवटी लक्षात घ्या, एजन्सीला जेव्हा तक्रार जाते ना त्यांच्याकडे तक्रारदाराचं नाव आणि कंप्लेंट नंबर पण असतं, विचारा कोणाची कंप्लेंट आहे आणि कोणाचा नंबर आहे तो विचारा। हे मला आश्चर्य वाटतो, आमच्यावर टीका, आमच्या अरे हे मोर्चे काढायचे असेल तर तुमच्या खासदारावर काढा ना। म्हणून तर काल झाजीबापू पाटील काय बोलले की शिवसेना उद्धव ठाकरेची सर्वात जास्त वाट या दोन राऊतांनीच लावलेली आहे, ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे। अरे एक तुमच्याकडे उरले सुरले 13 आमदार, त्याच्यामध्ये एका आमदारावर तुम्हीच तक्रार करायला लावता जो तुमच्या उद्धव ठाकरेवर राहिलेला आहे, कसं घालणार? अरे पुरावा आहे, मला आश्चर्य वाटतं। ह्याच्यामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचा संबंधच नाही आणि वैभव नाईकला कोण बोलत आहे भारतीय जनता पक्षामध्ये,
त्यांनी एक तरी सांगावं, मला पुरावा द्या का बाबा भारतीय जनता पक्षाच्या एका एका नेत्याने मला आमंत्रण दिलेलं आहे. मला आश्चर्य वाटतं हे तुम्ही कधीच तपासत नाही. आमच्यावर पत्रकार परिषद घेतली जातात, आमच्याकडे ते सगळे उरलेले सडलेले सगळे एकत्र येतात हरलेले आणि आमच्यावर टीका करतात. अरे पण तक्रारदार तुमचा, तक्रारदाराला घर दिलंय विनायक राऊतांनी, हा, आणि तो त्याच्या ट्विटरवर प्रोफाईल तुम्ही पूर्ण बघा, सगळीकडे आम्हालाच शिवाय देतो आहे तो, म्हणजे आमच्या विरोधकच आहे तो. सगळीकडे आमच्या आधीची पण तक्रार त्यांनीच केलेली आहे प्रदीप भालेकरनी, तोच प्रदीप भालेकर ह्याचा हा तक्रारदार आहे वैभव नाईकचा. थोडा तुम्ही जरा सखोल इन्व्हेस्टिगेशन अभ्यास करत जा, मला विनंती आहे तुम्हाला. ही ह्यांची ना, ही विनायक राऊतांची ना, ही नाटकं आहे शिवसेना संपा बाळा उद्धव ठाकरेला संपवण्याची, आणि त्यासाठी तो आमचे नावं वापरतोय. अरे त्याला वैभव नाही कशाला नको आहे हे तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. मुलीला उभं करायचं आहे का तिकडे, मुलाला उभं करायचं आहे का, म्हणून वैभव नाही नको आहे का हे विचारलं पाहिजे ना. अरे त्याचं ते ट्विट मला भेटत नाही, त्यांनी 2-3 दिवस तेव्हा त्यांनी हे पण लिहिलं काय, माझ्या तक्रारीवर अशी अशी ACB कारवाई सुरू केलेली आहे. मग आता विचारा हे खरं आहे का खोटं आहे का विचारा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.